नमस्कार, आज आपण पाहूयात रामनवमीविषयी थोडक्यात माहिती, राम जन्माची तिथी आणि वेळ आणि उपासना। चैत्र शुक्ल नवमी ही प्रभू रामचंद्राची जन्मतिथी आहे। चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते नवमीपर्यंतचा काळ हा रामनवरात्र म्हणून ओळखला जातो। या काळात रामायणाचे पारायण करणे, रामचरित्राचे पारायण करणे, काही धार्मिक ग्रंथाचे वाचन करणे असे विधी ठिकठिकाणी केले जातात। चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी माध्यायनी म्हणजेच दुपारी जन्म झाला म्हणूनच राम जन्म दुपारी 12 सुमारास साजरा करतात आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे। राम आपल्या कुटुंबासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी झटला, त्याला मर्यादा पुरुषोत्तम असे आपण गौरवतो। आजही त्याचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते। प्रभू श्री रामचंद्राचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाळ बाळगला आहे। दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा अशा शब्दात समर्थ रामदासांनी गुणाढ्य रामचंद्राचा यथोचित गौरव केला। आता आपण पाहूयात रामनवमीचा शुभ मुहूर्त। रामनवमी तिथी प्रारंभ 10 एप्रिल रात्री उशिरा 1:32 म्हणजेच तारीख 9 एप्रिल ते 10 एप्रिलच्या मधील रात्र। नवमी तिथी समाप्ती आहे 11 एप्रिल रोजी पहाटे 3:15 आणि पूजेचा मुहूर्त आहे 10 एप्रिल सकाळी 11:10 ते दुपारी 1:32। आता आपण पाहूयात रामनवमीची पूजा विधी। नवमी तिथी प्रारंभ झाल्यावर सकाळी ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठावे, नेहमीप्रमाणे सुचिरभूत व्हावे। रामनवमीची उपासना करताना सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन करावी। राम हे सूर्यवंशी होते म्हणून त्यानंतर प्रभू रामचंद्राची प्रतिमा किंवा फोटो, श्रीरामाची मूर्ती एखाद्या चौरंगावर मांडावी। श्रीरामाच्या पूजनाचा संकल्प करावा, श्रीरामाचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा, त्यानंतर मुख्य अभिषेक करावा। अभिषेकानंतर हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, चंदन, फुले अर्पित करावी। त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा, आरती करावी आणि मनापासून नमस्कार करावा आणि श्रीरामाचे शुभ आशीर्वाद घ्यावेत। चांगल्या तुपाची फुलवात लावावी आणि रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र, शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे। राम जन्म आणि हनुमान जयंती या 2 दिवशी सुंठवडा करतात तर रामाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून सुंठवडा द्यावा। रामाच्या फोटोसमोर रामफळ ठेवावे आणि तो देखील प्रसाद म्हणून खावा। रामनवमीचे थोडक्यात महत्त्व पाहूयात। मर्यादा पुरुषोत्तम अयोध्येचा आदर्श राजा, सत्यवचनी भगवान विष्णूंचा 7वा अवतार असणारे प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 झाला। अलौकिक दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांचे नाव ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते। या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते। श्रीरामाचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते। देवाचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त होते। मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले होते। राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही। रावणाचा वध करण्यासाठी रामांचा जन्म झाला असे म्हणतात। रामनवमीच्या दिवशी काय उपासना करायची ते आपण बघूया। त्यात श्रीराम जय राम जय जय राम हा जप करावा। श्रीराम रक्षा स्तोत्र देखील प्रसिद्ध आहे। रोज रामरक्षा स्तोत्र म्हटले तर जिभेला चांगले वळण लागते आणि उच्चार शुद्ध होतात। गुढीपाडवा ते रामनवमी रामायण ऐकावे, वाचावे, त्यामुळे श्रीरामाच्या पराक्रमाचे, सत्यप्रियतेचे आणि सत्वगुणांचे आकलन होते। रामाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत, रामाचे मंत्रही अनेक आहेत। पाळणा म्हणून राम जन्म उत्सव करावा। राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हा मंत्र जप करावा, यामुळे सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतील। रामरक्षा पठन केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते। व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलहार घ्यावा, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी। काही ठिकाणी दिवसभर उपवास करतात तर काही ठिकाणी राम जन्म झाल्यानंतर उपवास सोडतात। तर उपवास सोडण्यासाठी जी स्पेशल रेसिपी असते ती मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, तर पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि सुंठवडा कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। धन्यवाद।